नमस्कार कीर्तीज किचन मध्ये मी दाखवणार आहे आज कणिक भिजवायची सर्वात सोपी पद्धत। तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे। एक वाटी पाणी घेतलं की दोन वाट्या कणिक घ्यायची, हे त्याचं प्रमाण आहे। दोन वाट्या कणिक टाकत आहे मी, ज्यामध्ये तुम्ही कणिक भिजवणार आहे त्याच्यामध्ये आधी पाणी घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मीठ आणि तूप टाकल्यावर कणिक टाकायची दोन वाट्या। आणि नंतर तुम्हाला जसं जमेल तसं फिरवा एका डायरेक्शनला किंवा जसं जमेल तसं। पाणी आधी टाकल्याने काय होतं की लगेच कणकेचा गोळा लगेच तयार होतो। थोडं पाणी मला अजून लागणार आहे, साधारणतः 1 ते 1.25 वाटी पाणी लागते या प्रोसेसमध्ये। कोणत्या कणकेला पाणी जास्त लागतं, कोणत्या कणकेला कमी लागतं, तर मला इथे थोडं अजून घ्यावं लागणार आहे पाणी। साधारणतः थोडं घेतलेलं आहे मी, वरती 1-2 चमचे, आणि तुम्ही बघू शकता माझा पूर्ण गोळा तयार झालेला आहे। जेव्हा आपल्याला सकाळी खूप घाई असते, टिफिन बनवायचे असतात, तेव्हा या प्रोसेसने जर तुम्ही कणिक भिजवली तर तुमची पटकन भिजवून होणार आहे आणि या प्रमाणात 5 ते 6 पोळ्या आरामात होतात। बघू शकताय तुम्ही माझी सुपरफास्ट कणिक भिजवून झालेली आहे। आणि कणिक भिजवल्यानंतर ती थोडीशी अशी चुरायची आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायची, नंतरच पोळ्या करायला घ्यायच्या, म्हणजे ग्लुटेन फॉर्म होतं। तर आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।